नाशिकच्या कळवण तालुक्यातील ओतूर येथील धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी काल आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांनी पाहणी केली. येत्या 15 दिवसात प्रलंबित प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं. आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर अशोक उईके यांनी कळवण तालुका दौरा केला. प्रथम कळवण तालुक्यातील सरपंचांशी त्यांनी संवाद साधला. याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांशीही संवाद साधत तालुक्यातील ओतूर धरणाच्या पाहणीसाठी ओतूरकडे रवाना झाले. गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रकल्प प्रलंबित असून ओतूर धरण गळतीच्या प्रश्नावर अनेक वेळा आंदोलनं झाली आहे. शासन दरबारी देखील पाठपुरावा झाला तरी अद्याप धरण गळती थांबत नसल्याकारणानं गेल्या 35 वर्षांपासून ओतूर धरणाचा दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. आजपर्यंत आमदार खासदारांनी अनेक वेळा नारळ फोडून निवडणुकीच्या काळात हा कळीचा मुद्दा म्हणून मतपत्रात पाडून घेतलं आणि निवडणुका झाल्या की प्रश्न गंभीर बनत असतो. अनेक वेळा जलसंपदा विभागानं हिरवा कंदील दिला परंतु निधी नसल्यामुळे दुरुस्तीचं काम मार्गी लागत नाही. नागरिकांची आजपर्यंत केवळ दिशाभूल झाली आहे असं मत कळवण तालुक्यातील जनतेनं यावेळी मंत्री महोदयांसमोर मांडलं. यावेळी काँग्रेसचे आमदार JP गावित, आदिवासी जिल्हाध्यक्ष NDगावित, दादा जाधव, अजित ताडगे, बेबीलाल पालवी, संदीप देवरे उपस्थित होते. कळवण येथून ते सप्तशृंगी गड या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट कार्यालयास भेट देऊन मंत्री महोदयांनी आई जगदंबा मातेचा अभिषेक करून दर्शन घेतलं. यावेळी गडावरील विनायक दुबे, प्रकाश कडवे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, देवस्थान कर्मचारी, कार्यकारी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सोमनाथ मानकर, SNN मीडिया, सप्तशृंगी गड.